नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे शिक्षण मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे 29 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 या दिवशी अखिल भारतीय शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर केंद्रीय विद्यालयात क्रमांक 1 येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी केंद्रीय विद्यालय ओझर चे प्राचार्य खेमेंद्र तोंडवल अहमदनगर, केंद्रीय विद्यालय जेएस धूल अहमदनगर, केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चे नायब सुभेदार अवतार चांद अहमदनगर, केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चे प्रभारी प्राचार्य राकेश कुमार, MIRC केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 चे प्राचार्य सुरेश यादव, BRDE केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 चे सम्राट कोहली यांच्यासह बुराणनगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल आंदाळे, प्राचार्य पराग अग्रवाल, प्राचार्य सोनाली धूल यांची प्रमुख उपस्थिती होती। यापूर्वी कोठारी आयोगाच्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2+3 अशी शिक्षण पद्धती अस्तित्वात होती। या शिक्षण पद्धतीत बदल करून 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 5+3+3+4 अशी रचना सुरू करण्यात आली आहे। 3 ते 6 वयाच्या वयोगटातील बालवाटिका सारख्या कोर्सच्या माध्यमातून मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे। 2025 पर्यंत पायाभूत गणित साक्षरता 100% संपादित शिक्षण क्षेत्रातील गणती 0% करणे, सर्वसमावेशक शिक्षक पद्धती लागू करून 10वी नंतरच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील कोणताही विषय निवडून शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। 29 जुलै 2020 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यान्वित करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमतांच्या विकासासाठी, समाज उपयोगी नागरिकाचे निर्माण संवर्धनासाठी ही राष्ट्रीय शिक्षण प्रणाली 2020 खूप लाभदायक झाल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 की तीसरी वर्षगांठ के उपलक्ष्य में माननीय प्रधानमंत्री द्वारा 29 जुलाई 2023 को प्रगति विहार दिल्ली में कार्यक्रम किया जा रहा है। राष्ट्रीय शिक्षा नीति एक बच्चों के सर्वांगीण विकास के लिए एक नीति है जिसे केंद्रीय विद्यालय द्वारा अपनाया गया है और पिछले 3 वर्षों में केंद्रीय विद्यालय द्वारा विभिन्न कार्यक्रम इस नीति के उपलक्ष्य में किए गए हैं। इस केंद्रीय विद्यालय ने राष्ट्रीय शिक्षा नीति को अडॉप्ट करने के साथ साथ इसमें जो हमारा शिक्षा का जो तरीका है उसके अंदर कुछ परिवर्तन किए हैं, जैसे प्रवेश की आयु है उसको उसकी पुनर्रचना की है, उसका रीअलाइनमेंट किया है। इसके अलावा निपुण भारत कार्यक्रम हमारे केंद्रीय विद्यालय में सभी जगह पर चालू किए गए हैं। छात्रों की प्रगति के लिए लक्ष्य कार्यक्रम जो शुरू किए गए हैं, इसके साथ साथ विद्या प्रवेश हमने एक कार्यक्रम शुरू किया है और अभी हाल ही में बाल वाटिका लगभग 500 केंद्रीय विद्यालयों में प्रारंभ की गई है। इसके साथ साथ राष्ट्रीय शिक्षा नीति के अनुरूप कौशल शिक्षा, स्किल एजुकेशन पर भी बल दिया जा रहा है और लगभग सभी केंद्रीय विद्यालय इस वर्ष से इसको अपने सभी पाठ्यक्रम में प्रारंभ करने जा रहे हैं। तो इस राष्ट्रीय शिक्षा नीति को लेकर हम लोग अत्यंत आशान्वित हैं और भारत के समग्र विकास और हमारे देश के बच्चों के समग्र विकास के लिए हम केंद्रीय विद्यालय के शिक्षकों के तौर पर राष्ट्रीय शिक्षा नीति को पूरी तरह से लागू करने के लिए वचनबद्ध और कटिबद्ध हैं। धन्यवाद। मैं समाधानपुर से नवोदय विद्यालय टाकळ ढोकेश्वर इथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे आणि आज आपण इथे जे जमलेलो आहे ते जे नवीन आपले शैक्षणिक धोरण आहे त्याची 3री ॲनिव्हर्सरी आपण साजरी करतो आहे पूर्ण देशामध्ये आणि याचा एक मोठा कार्यक्रम 29 आणि 30 तारखेला दिल्लीमध्ये होणार आहे। तर त्या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान साहेब त्याचं उद्घाटन करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला अनेक जे बदल झालेले आहेत त्याचं एक प्रदर्शनी, प्रत्येक इन्स्टिट्यूशनची एक प्रदर्शनी तिथे पण ठेवलेली आहे आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि शाळेमध्ये काय बदल झाले हे पालकांपर्यंत आणि पब्लिकपर्यंत पोहोचावं यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता या 3 वर्षामध्ये जे आपण बदल पाहतो आहे ते एक तर इन्फ्रास्ट्रक्चरल बदल होत आहे, त्यानंतर डिजिटल एज्युकेशन प्रत्येक क्लासरूममध्ये आपली डिजिटल बनते, त्यानंतर मुलांना टॅब्स वगैरे, स्मार्ट रूम, स्मार्ट बोर्ड्स वगैरे या सगळ्या फॅसिलिटी, टीचर्सला सुद्धा लॅपटॉप आणि त्याच्यानंतर रायटिंग टॅबलेट्स वगैरे सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत। त्याच्यानंतर याला आपण स्किल्सशी जोडतो आहे,
या प्रत्येक एज्युकेशन प्रत्येक क्लासमध्ये एक स्किल एज्युकेशनचा कोर्स NCERT ने आणि CBSE ने सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक क्लासमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि आता आपले ट्रॅडिशनल जे आपले उद्योग आहे त्याच्याशी संबंधित स्किल कोर्सेस प्रत्येक क्लासमध्ये सुरू झालेले आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे. विद्यार्थीसुद्धा अतिशय आनंदाने शिक्षण घेत आहे कारण त्यामध्ये शिक्षणाच्या पद्धतीमध्ये पण बदल होतो आहे. आपल्याला खेळाच्या माध्यमातून शिकवण्याचं आहे, कलेच्या माध्यमातून शिकवण्याचं आहे आणि ज्या आपल्या ट्रॅडिशनल ज्या पद्धती होत्या तर त्या बदल करून त्याच्यामध्ये विद्यार्थीभिमुख पद्धती आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतो आहे आणि त्याचे अनेक परिणाम आपल्याला दिसत आहे की आता पण त्या विद्यार्थ्यांना 21व्या शतकाचे जे स्किल्स आहे ते त्यांच्यामध्ये इम्बाईब करायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून ते इंडस्ट्रीमध्ये इझिली सेट होतील आणि त्यांचं आपलं जे शाळेचं एज्युकेशन आहे ते त्या एज्युकेशननंतर आपल्या एक प्रोफेशनल डिग्रीनंतर इंडस्ट्रीमध्ये चांगली मोठी पोझिशन मिळतील. आणि त्यात आपलं जे PM श्री स्कूलची जी स्कीम आहे त्या PM श्री स्कूल्समध्ये आपलं जवळजवळ 14,000 स्कूल पूर्ण देशामध्ये ज्यामध्ये आमच्या शाळेचं पण समावेश आहे तर त्यासाठी आपल्याला बरेच बदल शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि त्यासाठी फंडिंग पण सरकार करत आहे आणि हे आपल्या भविष्यातील आपले जे नागरिक आहे, आपले जे विद्यार्थी, आपलं जे भारताचं भविष्य आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे असं माझं मत आहे. थँक्यू. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहमदनगर.